ओबीसी आरक्षण अध्यादेश को लेकर कानून एवं न्याय विभाग की राय को खारिज किए बिना फाइल राज्यपाल के पास भेजी गई। इसलिए अगर इस पर उसी तरह से हस्ताक्षर किए गए होते तो अध्यादेश को खारिज कर दिया जाता। इसलिए राज्य सरकार ने गलती सुधार कर राज्यपाल को अध्यादेश भेजा। यह बात विपक्ष नेता देवेंद्र फडणवीस ने आज नागपुर में पत्रकारों से बात करते हुए कही। साथ ही फडणवीस बोले, निलंबित 12 विधायकों के मामले में हम कोर्ट में लड़ेंगे, हम संघर्ष कर रहे हैं, सौदेबाजी नहीं। ऐसा भी फडणवीस ने कहा। ओबीसी आरक्षणाच्या संदर्भातला जो काही अध्यादेश आहे हा पहिल्यांदा ज्या स्वरूपात पाठवला होता त्या स्वरूपामध्ये तो जर मंजूर झाला असता तरीही कोर्टातनं त्याच्यावर स्थगिती आली असती, म्हणून राज्यपालांनी ते सरकारच्या लक्षात आणून दिलं। सरकारने सुधारित अध्यादेश राज्यपालांकडे पाठवला, त्याच्यानंतरची माहिती आत्ता माझ्याकडे नाही आहे। आपल्या माहितीकरता एक तर इम्पेरिकल डेटा नाही, तो सेन्सस डेटा आहे। इम्पेरिकल डेटाच्या संदर्भात मागच्या CM समोरच्या बैठकीतच खुलासा झालेला आहे आणि त्यामुळेच अशा प्रकारचा अध्यादेश सरकारने काढला आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं, आज सर्वोच्च न्यायालयामध्ये केंद्र सरकारने वेळ मागितलेली नाही, राज्य सरकारने 4 आठवड्याची वेळ मागून घेतली आहे, त्यामुळे कृपया तुमची माहिती सुधारित करा।